ध्येय निश्चित केलं, सगळ्या गोष्टी केल्या. सर, अनेक लोक नकारात्मक विचार करणारे आमच्या आसपास असतात. होतं ना असं कधी कधी की आपण ठरवतो की ही गोष्ट करायची आहे. समजा मॅडम म्हणल्या की माझ्या मुलाला मला एक आय एस अधिकारी करायचं आहे, लगेच शेजारी बाई म्हणते, अगं बाई ती परिस्थिती काय आहे, तू शिकून असं का तेवढं अमुकन तमुकन. हे बाई एवढी उत्साहात असते, अचानक मूड खराब होतो. अरे यार, म्हणजे ती शेजारची बाई त्या बाईला लगेच नकारात्मक विचार त्या मनामध्ये पेरते आणि ही बाई लगेच स्वप्न विसरून जाते. अरे यार, खरंच आपली गरीब परिस्थिती काय, गरीब लोकांनी आय एस होऊ नये? गरीब लोकाला काय लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले गरीब लोकांनी मोठं व्हायचं नाही असं लिहिलंय का त्यांनी कुठं राज्यघटनेत? हो, तुम्ही तुमच्या मनामध्ये का आणता अशी गोष्ट? कोणीतरी सांगतं की तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही आणि मग तुम्ही म्हणणार अरे यार हो, अरे तू काय लागून गेला का कुठला 30 मार्कान? तो तुम्हाला सांगणार की तुम्ही ही गोष्ट करू शकणार नाही. उद्या तो तुम्हाला काहीही सांगल. कोणाचंही ऐकून तुम्ही काहीही करू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.